नमस्कार, मी गुरु ठाकूर. एक तारा या चित्रपटाकरता मी गीतलेखन केलं आहे आणि बरीच उत्कंठा असते तुम्हाला एखाद्या कामाबद्दल तुम्ही केल्यानंतर, असे फार कमी वेळा होतं. त्यातलं हे एक काम मी म्हणेन, कारण पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला मिळतं गीतकार म्हणून. तुम्हाला आधी तुम्ही लिहा, मग चाली केल्या जातील आणि वेळ दिला जातो. तर अवधूतने ते स्वातंत्र्य मला दिलं होतं. आणि दुसरं गोष्ट, गीतकार म्हणून काय इच्छा असते की एका प्रकारचं काम बरंच होतं. लव्ह सॉंग 100 लिहून झाली आहेत, अमूक झालं आहे, तमूक झालं, लावण्या झाल्या. पण जे नाही झालं आहे ते लिहिण्याची संधी, जसं या चित्रपटाकरता मी पॉप सॉंग लिहिले आहेत, रॉक फॉर्ममधलं लिहिलं आहे, भजन, भारूड, अगदी गझलेपर्यंत, तर हे प्रकार फारसे चित्रपटात आलेले नाही आहेत. तर त्या त्या फॉर्ममध्ये लिहिण्याचं एक समाधान मला यात मिळालं आणि त्याहून आनंद झाला की ते प्रत्यक्षात म्युझिक होऊन जेव्हा मी ऐकलं तेव्हा तो एक कुठेतरी बऱ्याच वेळा निराशा येतं, तर त्यापेक्षा आनंद झाला की आपण केलेल्या कामाचं सोनं झालं. त्याबद्दल नक्कीच गायक म्हणून आणि संगीतकार म्हणून अवधूतचे मनापासून आभार मानतो. या गाण्यांमध्ये जी शब्दरचना आहे, त्या शब्दरचनेबद्दल आम्हाला सांग. हां, याच्यातलं वेगवेगळ्या प्रकारची होती आणि आम्ही आधीच चर्चा करत होतो. म्हणजे विठ्ठलावरचं गाणं आहे, मग त्यातलं एक खूप ट्रिकी सॉन्ग हे होतं की त्यामध्ये एक प्रसंग आहे की त्याच्याकडनं एका अमुक प्रकारचं गाणं गाऊन घेतात ज्याच्यावर लोक आक्षेप घेतात आणि मग ते प्रत्यक्षात जेव्हा तो गायला उभा होतो, जे शब्द बदलतो, तर ते खूप ट्रिकी सिच्युएशन होतं. आधी ते टपोरी सॉन्ग करायचं एक वादग्रस्त आणि मग त्याच चालीवर पुन्हा अभंग लिहायचा, तर हे एक खूप मोठं चॅलेंज होतं. अर्ध्या हळकुंडानं हा एक फॉर्म होता जो जनरली भारूड फॉर्म आहे आणि त्या फॉर्ममध्ये मी लिहिलं, त्याने त्यात परत आत्ताचं म्युझिक वापरून त्याला एक आत्ताचा टच दिला. असं आहे, गझल बरीच वर्ष चित्रपटाकरता लिहिणी गेली नाही आहे, तर ती जी आजच्या गायकाच्या किंवा आजच्या जे स्ट्रगलच्या परिस्थितीत जी मुलं येतात, तर त्यांचं जगणं त्यातून यावं अशी एक गझल झालेली आहे. की तुमच्या मागे मीडिया असतो स्ट्रॉंग, तेव्हा तुमचं एक वेगळी ओळख असते आणि त्यांनी हात काढून घेतल्यावर एखाद्या कलावंताची काय अवस्था. तर ते बरीच वर्ष मी पाहत आलो इथे इंडस्ट्रीत राहून काही माणसाचं, तर त्या गझलेतनं मांडता आलं. अर्ध्या हळकुंडाने म्हणजे छोट्याशा परिस्थितीने हुरळून जाणारी आत्ताची जी पिढी, बरेच नवीन मुलं येतात, तर तो एक आमच्या डोळ्यासमोर होता की ते मांडावं, तर ते सिम्बॉलिक मांडतं. तर असं थोडंसं चॅलेंज होतं की शब्दशः न करता काही प्रतिमा वापरून गाणी लिहायची एक गंमत होती ती. यात मला ती काय म्हणतात खास म्हणू शकता तुम्ही गीतकाराची, ती मला पुरी करून देता आली. ऑडियन्स सांगेल की खूप जणांची इच्छा असते की चांगलं संगीत यावं, चांगलं संगीत यावं. लोक नाव ठेवतात, बरं म्युझिक येत नाही, तर मला वाटतं की तुमची जबाबदारी आहे की चांगलं संगीत आलं तर ते डोक्यावर घ्या, की आम्हाला अजून चांगलं लिहिण्याची संधी मिळेल किंवा इच्छा होईल. कारण जे लोकांना आवडतं ते आम्ही लिहितो. बऱ्याचदा असं होतं की मी ही अशाच प्रकारची गाणी येत आहेत म्हणून जेव्हा आपण गळा काढतो, तेव्हा चांगल्या संगीताला तितकंच स्ट्रॉंगपणे तुम्ही पाठिंबा देणं गरजेचं आहे. चांगलं ऐका, त्याने आम्हाला प्रेरणा मिळेल.